इचलकरंजी शहरात रेशन धान्य दुकानदार व ग्राहक यांच्यामध्ये मारामारी। देशात लॉकडाऊन झाल्यानंतर एक महिन्यापासून इचलकरंजी शहरातील नागरिकांचाही रोजगार बंद पडल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे। केसरी सिधा पत्रिका धारकांना धान्य मिळत असल्याने ते स्वस्त दरात केंद्र सरकारने रेशन धान्य दुकानात उपलब्ध करून दिले आहे। प्रत्येक केसरी सिधा पत्रिका धारकांना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सर्वापर्यंत धान्य पोहोचावे ही सरकारची धारणा असून त्याच्या सूचना देखील प्रत्येक रेशन धान्य दुकानदारांना दिल्या आहेत। आज लालनगर येथील एका रेशन धान्य दुकानदार व ग्राहक यांच्यामध्ये धान्य वितरणाच्या कारणावरून बाचाबाची झाली व त्याचे रूपांतर मारामारीपर्यंत पोहोचले, तर धान्य दुकानावर विटा फेकल्याचेही निदर्शनास आले। त्यामुळे असा प्रकार इतरत्र घडू नये यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत असून नागरिकांनी व रेशन धान्य दुकानदार यांनी संयम ठेवावा व दोघांनीही शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे अशा सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात येत आहेत। दरम्यान धान्य दुकानदाराची पत्नी माजी नगरसेविका असल्याने राजकीय डावपेच आखले जात असल्याची चर्चा परिसरात रंगली होती।